इस्रायल आणि हमास यांच्यातला सशस्त्र संघर्ष जुना आहे पण गाझापट्टीतना सशस्त्र संघर्ष करणारी हमास ही काही एकटीच संघटना नाही आहे या हिंसक नाट्यात आणखीन एक पात्र आहे असं पात्र जे विरुद्ध सातत्याने आणि प्रसंगी हमास विरुद्धसुद्धा आघाडी उघडतं क्वचित प्रसंगी हमासच्याही नाकी नऊ आणणारी पॅलेस्टिनियन इस्लामिक जिहाद म्हणजे पी आय जे ही संघटना काय आहे हमासशी त्यांचं नेमकं का नातं काय आहे आणि गाझामधल्या हल्ल्यांशी त्यांचा काय संबंध आहे पाहणार आजच्या सोपी गोष्टमध्ये एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली इस्रायलची निर्मिती झाली तेव्हा काही पॅलेस्टिनी सशस्त्र कट्टरतावादी संघटना उभ्या राहिल्या फाता पी एल एफ पी आणि इतर अनेक सशस्त्र संघटनांनी एकत्र येत पुढे पी एल ओची स्थापना केली पण दशकं लोटत गेली तशा अरब नेतृत्वात इस्रायलला हरवून पॅलेस्टाईन स्वतंत्र करण्याच्या शक्यता होत गेल्या इजिप्तने इस्रायलशी केलेल्या शांतता करारामुळे एक प्रकारे पॅलेस्टिनी संघटनांचा भ्रमनिरास झाला इराणच्या इस्लामिक क्रांतीनंतर सशस्त्र कट्टर संघटनांची दुसरी लाट आली आणि यातच एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये पॅलेस्तिनियन इस्लामिक जिहाद म्हणजे पी आय जेची स्थापना झाली याच संघटनेला अरबी भाषेत हरकत अल जिहाद अल इस्लामी फी फिलिस्तीन असंही म्हटलं जातं पी आय जे कायमच इस्रायलचा विरोध करत आली आहे पण गाझा आणि वेस्ट बँकमधल्या काही प्रदेशांवर नियंत्रण असलेल्या पॅलेस्तिनियन अथॉरिटीलासुद्धा ते मानत नाहीत एकोणीसशे चौऱ्याण्णव साली पीएल ओने पॅलेस्टिनियन अथॉरिटीची स्थापना केली होती एकोणीसशे शहाण्णवपासून पीएने घेतलेल्या एकाही निवडणुकीत पी आय जेने सहभाग घेतला नाही पण इतर पॅलेस्टिनी संघटनांबरोबर त्यांनी शांतता चर्चांमध्ये सहभाग घेतलाय पी आय जेने वेस्ट बँकमध्ये जेनिन या शहरात चांगला जम बसवला आणि हे शहर त्यांच्या सशस्त्र कारवायांचं एक प्रमुख केंद्र बनलं दोन हजार सातमध्ये हमासने गाझापट्टीवर नियंत्रण मिळवलं हमासने फताला गाझापट्टीतनं हद्दपार केलं आणि पाठोपाठ इस्रायलने गाझापट्टीची नाकेबंदी केली याच सुमारास पी आय जेचा गाझामधलं हमासनंतरचं दुसरं शक्तिशाली सत्ता केंद्र म्हणून उदय झाला हमासपेक्षा आक्रमक पद्धतीने इस्रायलवर हल्ले करण्यात पी आय जे पुढे होती त्यामुळे हमासलासुद्धा अनेकदा हल्ले करावे लागायचे दोन हजार बारा साली जेव्हा इस्रायलने गाझापट्टीवर हवाई हल्ले सुरू केले तेव्हा पी आय जेने थेट तेल रॉकेट्स डागली त्यामुळे हमासलासुद्धा तेल अवीवर हल्ला करणं हे क्रमप्राप्त होतं इस्रायलच्या लेखी गाझामधनं होणाऱ्या प्रत्येक हल्ल्यामागे हमास होती असंही प्रसंग आले जेव्हा हमासला शस्त्रसंधी टिकवून ठेवायचा होता पण पी ते मान्य नव्हतं आणि त्यांनी हल्ले सुरूच ठेवले याची परिणती हमास आणि पी आय जे यांच्यात संघर्ष होण्यात झाली दोन हजार बावीसमध्ये इस्रायली लष्करावर वेस्ट बँकमधल्या जेनिन शहरातना मोठ्या प्रमाणात हल्ले झाले ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये इस्रायली लष्कराने गाझा आणि जेनिनमध्ये पी आय जेशी संबंधित अनेक नेत्यांचा खात्मा केला अनेकांना अटकही केली पण या कारवाईनंतर हमास आणि इस्रायली लष्करात मोठा संघर्ष झालेला पाहायला मिळाला नाही दोन हजार तेवीसच्या ऑक्टोबरमध्ये मात्र परिस्थिती बदलली होती हमासने जेव्हा इस्रायलवर जोरदार हल्ला चढवला तेव्हा पीआयजेचं सैन्यसुद्धा यात सामील होतं त्यांनी अनेक इस्रायलींना सुद्धा ठेवून घेतलं हमासप्रमाणेच पी आय जेला सुद्धा आर्थिक रसद पुरवणारा मुख्य स्रोत इराण आहे असंच मानतात पी आय जेचे इजिप्तच्या गुप्तहेर यंत्रणांशी चांगले संबंध आहेत असंही मानलं जातं पण झियाद अल नखला याच्या नेतृत्वात पी आय जे इराणच्या अधिक जवळ गेल्याचं चित्र आहे पी आय जेचा संस्थापक अब्दल अजीज शिकाकीला एकोणीसशे पंच्याण्णव साली माल्टामध्ये ठार केलं गेलं इस्रायली सैनिकांविरुद्ध केलेल्या सुसाईड बॉम्बिंगचा बदला म्हणून ही हत्या झाल्याचं नंतर समोर आलं दोन हजार सात सालापर्यंत पी आय जेने आत्मघातकी बॉम्ब हल्ले सुरूच ठेवले अमेरिका कॅनडा आणि यू के सरकारने पी आय जेला दहशतवादी संघटना घोषित केले आणि पी आय जेचा म्होरक्या झियाद अल नखलाला अमेरिकेने दोन हजार चौदा साली जागतिक दहशतवादी घोषित केलं गाझापट्टीत हमास पी आय जे आणि इस्रायल यांच्यात नेमकं काय सुरू आहे या सगळ्याचं सविस्तर वार्तांकन तुम्ही बी बी सी मराठी डॉट कॉमवर वाचू शकता आणि त्याचे व्हिडिओज बी बी सी मराठीच्या सोशल हँडल्सवरना तुम्ही पाहू शकता धन्यवाद